पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसोबतच हरित ऊर्जा निर्मितीलाही चालना दिली जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली परिवहन क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद वापरावर चर्चा करण्यासाठी काल मुंबईत विविध भागधारकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या महामार्गांवर सौरऊर्जेचा वापर बेस्ट बसेसमध्ये येत्या पाच वर्षात इलेक्ट्रिक बसेस आणणं अशा पर्यावरणपूरक उपाययोजना राबवल्या जातील असंही ठाकरे म्हणाले हवामान बदलामुळे अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढलं आहे अशा आपत्तींना आळा घालण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची व्यापक मोहीम राबवली जाईल असंही ठाकरे यांनी सांगितलं या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह परिवहन आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते